ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई, जोडते मनाची नाते आमची माते आमची माणस नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषीविषयक कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, प्रक्रिया उद्योगामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये संधी उपलब्ध आहे. या प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना शेतकरी ते उद्योजक हा प्रवास देखील करता येऊ शकतो. आज आपण अशीच एक यशोगाथा जाणून घेणार आहोत. त्याकरता आपण आलेलो आहोत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील कबाडवाडी या गावातील स्वाती कबाडी यांच्या शिवनेरी मसाले प्रक्रिया उद्योग या युनिटवरती. नमस्कार मॅडम. नमस्ते सर. आपल्या या कार्यक्रमात आमच्या संपूर्ण टीमच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो. मुळातच मॅडम, आपण मसाले प्रक्रिया उद्योग करावं हा व्यवसाय, या व्यवसायाची निवड आपण का केली? हालाकीची परिस्थिती असल्यामुळं काय करावं म्हणून भाजीपाला व्यवसाय विक्री करण्याचा निर्णय घेतला. आणि रोज सकाळी उठायचं, ऊन वारा पाऊस थंडी या दिवसात 3 वाजता जायचं, मार्केटला माल भरायचा शेतीमाल कच्चा आणि तो दिवसभर विक्री करायचा. मिस्टर रासने प्लायवूड म्हणून हार्डवेअरच्या दुकानात नोकरीला होते. 8-10 हजार रुपये त्यांना देखील पगार होता. शेती देखील तुटपुंजी होती म्हणून मला भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करावा लागला. तो करत असताना खूप त्रास व्हायचा, पहाटे उठून जायचं, पाऊस यायचा, भरपूर त्रास व्हायचा. म्हणून मी असा विचार केला आणि प्लस आजारी जेव्हा असेल तेव्हा पण उरलेला माल म्हणजे माझं प्रॉफिट असायचं, तर तो विक्री करण्यासाठी मला दुसऱ्या दिवशी पुन्हा जावंच लागायचं. म्हणून मी विचार केला की असं काहीतरी आपण करायचं की जे आपल्याकडे 2 महिने जरी राहिलं तरी त्याची मूळ किंमत आपल्याला कमी होता कामा नये, तो माल फेकून देता कामा नये. म्हणून विचार केला आणि मी प्रशिक्षण घेतलं आणि त्या प्रशिक्षणामार्फत मसाले बनवण्याचा निर्णय घेतला. KVK कृषी विज्ञान नारेंगाव या ठिकाणी निवेदिता शेटे मॅडम ह्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिल्यांदा मसाल्याचं प्रशिक्षण घेतलं, त्यानंतर कोल्हापूरमध्ये प्रशिक्षण घेतलं आणि आज मी स्वतः मला त्या KVKला अतिशय भरपूर महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी ट्रेनिंग ॲज अ ट्रेनर म्हणून मला बोलवतात. आज मी अनेक महिलांना जवळपास 30-35 ग्रामपंचायतींना देखील मी मसाल्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे, त्यातून मी मसाल्याचा व्यवसाय चालू केला. मॅडम, या अन्न प्रक्रिया उद्योगासाठी म्हणून आपल्याला मुळातच असा काही उद्योग करायचा म्हटल्यानंतर, व्यवसाय करायचा म्हटल्यानंतर त्याला एक तंत्रशुद्ध मार्गदर्शन लागतं, तर हे तंत्रज्ञान, हे मार्गदर्शन आपण कसं उपलब्ध करून घेतलं? मार्गदर्शन KVK कृषी विज्ञान नारेंगाव निवेदिता शेटे मॅडम ह्यांनी मार्गदर्शन दिलं. KVKला टच असल्यामुळं बऱ्यापैकी मार्गदर्शन त्यांनी दिलं, आजही देतात अनेक गोष्टी, अगदी कशी विक्री करायची. आणि त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला आणि आज देखील मी त्यांच्यामार्फत स्टॉल वगैरे असतील तर ते पण लावते. आणि त्यांच्या मदतीने आज मी ॲज अ ट्रेनर म्हणून देखील मी KVKला किंवा ग्रामपंचायतीतून 15व्या वित्त आयोगातून जेव्हा प्रशिक्षण असतं तेव्हा मी ते प्रशिक्षणाला जात असते. आपण हे युनिट चालवत आहात तर मुळातच या युनिटची सुरुवात आणि कुठलंही युनिट उभं करण्यासाठी गरज असते ती भांडवलाची, तर यासाठी म्हणून आपण अर्थसहाय्य कसं मिळवलं? मी सुरुवातीला मसाले बनवायची बाजारात, म्हणजे बाहेर जे डंक आहेत तिथं जाऊन कुठून आणायची आणि पुन्हा बाजारात जाऊन त्या पुढे विक्री करायची हे माझ्या नातेवाईकांना माहीत होतं. थोडे दिवस माझं तशीच विक्री चालू होती, बाहेरून कुठून आणायचं आणि बाजारात जाऊन विक्री करायच्या छोट्या छोट्या पॅकेटच्या. तर माझ्या नातेवाईकांनी मला 2 मशीन गिफ्ट म्हणून दिल्या होत्या आणि मग माझा व्यवसाय अगदी जोरात चालू झाला त्या मशीनमुळं. नंतर PMFM माध्यमातून आम्हाला मार्गदर्शन मिळालं आणि त्यातून मी 7 लाखाचं 35% सबसिडीवरती अनुदान मिळवलं आणि मी बाकीच्या राहिलेल्या सगळ्या मशिनरी खरेदी केल्या. या मसाले प्रक्रिया उद्योगासाठी म्हणून यंत्रसामग्री गरजेची असते, तर ही यंत्रसामग्री आपण कशी मिळवलीत? आपण जसं म्हणतो की पाण्यात पडल्यावर पोहायला येतं, त्याच पद्धतीने मला व्यवसायात उतरल्यानंतर बरेचसे क्लू, बरेचसे गायडन्स मिळत गेले
आणि अनेक मसालेवाल्यांकडे मी चौकशी केली कुठे वस्तू चांगल्या मिळतात, काय मिळतात, कुठे मशनरी चांगल्या मिळतात. मग त्या अनुषंगाने मी माझा हा मोठा डंका आहे तो कोल्हापूरवरून घेतलेला आहे. त्यांनी स्वतः बनवून दिला, अगदी 6 महिने लागले, परंतु आता तो बसवल्यापासून त्याला अगदी इतकासा सुद्धा मेंटेनन्स नाही आहे, खूप छान चालतो. आणि पावसाळा असला, उन्हाळा असला, ऋतू कुठले असला, फक्त मुसळधार पाऊस असेल त्यावेळेसच आपल्या डंका बंद असतात, हिरवी चालूच असतात. आपल्या या युनिटच्या माध्यमातून आपण कोणकोणत्या प्रकारचे मसाले यातून निर्मित करत आहात? कांदा मसाला आहे जो आपला अगदी म्हणजे सगळ्यात A1 क्वालिटीचा असतो, त्याच्यावर अर्ध्यापेक्षा जास्त बिझनेस अवलंबून आहे. त्यानंतर गोडा मसाला आहे, मालवणी मसाला आहे, फिश फ्राय मसाला आहे, जुन्नरचा स्पेशल काळा मसाला आहे, सांगलीचा स्पेशल काळा मसाला आहे, बिर्याणी मसाला आहे, पावभाजी मसाला आहे, सांबर मसाला आहे, किचन किंग मसाला आहे, हळद पावडर आहे, धना पावडर आहे, म्हणजे A to Z मसाले. प्लस आपण लोणच्याचा मसाला देतो, परत हिंग पावडर बनवून देतो, जशी कस्टमरची रिक्वायरमेंट येईल. अगदी काही कस्टमरला त्यांच्या चवीचा पाहिजे असतो, मटेरियल कुठं घ्यायचं काही आयडिया नसते, परंतु त्यांची रेसिपी असते स्वतःची, पारंपरिक पद्धतीची पुढे आलेली, तर ते कधीतरी सांगतात की ही आमची लिस्ट आहे, तुम्ही द्याल का बनवून, तर आपण त्यांच्या लिस्टप्रमाणे आपण मसाले देखील ते पण बनवून देतो. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपल्याला मसाले बनवायचे असतील तर त्यासाठी कच्चा माल देखील तितकाच महत्त्वाचा आहे, तर हा कच्चा माल आपण कसा गोळा करता, जमा करता? सुरुवातीला मी जुन्नरमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात मसाले खरेदी करायची, नंतर हळूहळू हळूहळू माहिती होत गेली. आणि नेमकी लॉकडाऊनच्या काळात एक जाहिरात बघितली होती फेसबुकवर की बाबा मसाले मिळतील केरळचे, तर मी म्हटलं की काय करावं, घ्यावं की नाही घ्यावं, घ्यावं की नाही घ्यावं, तर म्हटलं जाऊ दे, आपण कमवलेत पैसे, आपण तिथे इन्व्हेस्ट करून बघू, फ्रॉड पण खूप चालते, परंतु एक विश्वास तर ठेवून बघूया म्हणून मी थोडासा विश्वास ठेवला. आणि ते थोड्या क्वांटिटीत देत नाहीत होलसेल म्हटल्यावर, 65,000 रुपये मी त्यांना पे केले आणि मसाले त्यांनी मला पाठवून दिले ट्रान्सपोर्टनी. त्यानंतर मग विश्वास बसला की बाबा हे देतात हे प्रामाणिक आहेत, मग मी पण त्यांच्याशी कनेक्ट झाले. आजही मसाले माझे केरळवरून ट्रान्सपोर्टनी येतात जुन्नरमध्ये, फक्त आपण काय काय हवं आहे त्याचा लिस्ट बाजारभाव विचारायचा, ते तिकडनं आपल्याला पुण्यामध्ये येतं, पुण्यातून आपल्याला जुन्नरपर्यंत ट्रान्सपोर्टनी मिळून जातं, फक्त पेमेंट अगोदर आपल्याला टाकावं लागतं. आपण या युनिटच्या माध्यमातून मसाले बनवत आहात, तर आपली विशेष अशी मसाले प्रक्रिया नेमकी काय आहे? मसाला आपण आल्यानंतर माल चेक करून घ्यायचा, किती पाठवलंय लिस्ट, आपण किती आलंय त्याप्रमाणे चेक करून झाल्यानंतर तो मसाला उन्हात सुकवायचा, निवडायचा, डब्यांमध्ये भरून ठेवायचा, आणि जसा लागल तसा आपण भाजणी करायची मसाल्याची, जेवढा मसाला बनवायचा आहे त्याचं प्रमाण काढायचं, भाजणी करायची, डंकावरती कुटायचं, चाळून 100 ग्रॅम, 50 ग्रॅम, 1/2 किलो, 1/2 किलो, 1 किलो, आणि असे माझ्याकडून विक्री करायला बरेचसे कस्टमर मसाले घेऊन जातात. काहींना लूज मसाले हवे असतात, ते त्यांच्या पद्धतीने पॅकिंग करून त्यांचं स्टिकर लावून विक्री करतात, तर आपण त्यांना तसं लूजमध्ये 5 किलो, 10 किलो बॅगमध्ये लूजमध्ये पण देतो. आपण या युनिटच्या माध्यमातून कार्य करत असताना आपण जी मसाल्यासाठीची गुणवत्ता आहे ती मिळवण्यासाठी, ती टिकवण्यासाठी म्हणून आपण कशा पद्धतीने नियोजन करता? मसाला म्हणजे पाण्याचा अंश निघून जाणे. एखादी गोष्ट खराब होण्याचं कारण लोणची असो किंवा मसाले असो, पाण्याचा अंश किंवा मॉइश्चरायझर ह्या दोन्ही गोष्टींमुळं मसाला खराब होतो लवकर. आपण ज्याप्रमाणे काळजी घेतोय त्याप्रमाणे ग्राहकाने सुद्धा तेवढीच काळजी घेतली पाहिजे. ओला चमचा न घालणे किंवा एअरटाईट भरणीत ठेवणे ही काळजी ग्राहकाने पण घेतली पाहिजे. पण आपल्याकडे जोपर्यंत बनतोय तोपर्यंत आपण व्यवस्थित भाजून तो मसाला व्यवस्थित कुटून मिरच्या देखील चांगल्या सुकवून आणि आपण स्वच्छता पण योग्य रीतीने ठेवतोय, म्हणजे एखादं जंतू पण गेला तरी पण मसाला पटकन खराब होऊ शकतो, तर तो प्रादुर्भाव न व्हावं म्हणजे यासाठी आपण योग्य ती काळजी घेतो आणि एअरटाईट बनवून झाला की त्याच दिवशी पॅकिंग करून ठेवून देतो. आपल्या या युनिटचं डेली रुटीन नेमकं कसं असतं? डेली रुटीन उन्हाळ्याच्या दिवसात बटाट्याचा किस करणं सकाळी सकाळी उठल्या उठल्या. सांडग्यांसाठी ही छोटी मशीन आहे आपली, त्याच्यात गव्हाचं ओले गहू दळले जातात, सांडग्यांच्या डाळी दळल्या जातात, खारीक खोबऱ्याची पावडर बनवायची असेल तर ती होती, सुंठ पावडर होती, म्हणजे ही अगदी छोटी मशीन आहे परंतु ती खूप मोठं काम करती. तर झोपेतून उठलं, आंघोळ वगैरे फ्रेश झालं की आपण पहिल्यांदा महिलांना डाळी दळून देणं किंवा गव्हाचा कुरडईचं चिक करायचं असेल ते दळून देणं, आणि मग त्या आल्या की त्या तोडतात, 8-9 वाजता त्या येतात, तोपर्यंत आपण ही प्रिपेरेशन करून ठेवायची. नंतर दुसऱ्या महिला येतात तोपर्यंत त्यांच्यासाठी जो मसाला आज बनवायचा आहे तो प्रमाण काढून ठेवायचं, मग त्या भाजतात, भाजल्यानंतर त्या कुटतात, कस्टमर चालू असतात, मधून अजून ते कस्टमर हे बघतात, म्हणजे मला थोडासा कमी वेळ मिळतो कारण ग्रामपंचायत पण जावं लागतं, त्याच्यामुळे मॅनेजमेंट महिला बऱ्यापैकी करतात. आमची
याच महिला उद्योजकतेबरोबरतीच आपण या गावचा कारभार देखील पाहता, तर मुळातच महिला उद्योजक ते सरपंच हा अनुभव आपला नेमका काय आहे? सुरुवातीला मसाले चालू केले. मसाले चालू करता करता रिक्वायरमेंट येत राहिली कस्टमरची, आम्हाला पापड मिळतील का, लोणची मिळेल का, सांडगे मिळतील का. मग हळूहळू एक एक पदार्थ मी वाढवत गेले, जशी रिक्वायरमेंट येईल तशी. अगदी मी पुणे मुंबईपर्यंत स्टॉल लावायची. ह्याच्यात केव्हीकेचं प्रत्येक वर्षी खूप छान योगदान असतं की स्टॉल लावला की 10-20 कस्टमर नवीन मिळतात, आणि ते 10-20 नवीन कस्टमर अजून 5-50 कस्टमरला ॲड करून देतात. रिलेटिव्ह असतात त्यांचे, पाहुणे असतात, तर त्यांना आपण आपल्याला ॲड करून देतात. त्याच्यानंतर आपण अगदी कमी वेळात आपण भरारी घेतली की बाबा जी ऑर्डर येईल ती कबाडी ताई बनवून देतात. आता आपण मिलेट प्रोसेसिंगवरती पण प्रक्रिया करतोय. नाचणीचे असतील, ड्रायफ्रूटचे असतील, राळ्याचे असतील, लाडू असतात, पुऱ्या असतात, असे 20 प्रकारचे लाडू आपण पौष्टिक लाडू बनवून देतो. आणि मग हे सगळ्या गोष्टी फेमस झाले की बाबा ह्यांच्याकडे मसाले चांगले मिळतात. नंतर मग आपण ग्रामपंचायत पाडळी बारव ह्याचं, आत्ता मी सरपंच जरी असले तरी तिथं एक 15 वित्त आयोगातून ट्रेनिंग घ्यायचं होतं. तर मग मला तिथं बोलवलं की बाबा तुम्ही द्या ट्रेनिंग सुरुवातीला. तर मी ट्रेनिंग द्यायला गेले तर तिथं महिलांचं अगदी छान असं एक कनेक्टिव्हिटीचा तयार झाली. आणि नंतर मग त्यांचं येणं जाणं किंवा मग मार्केटिंग किंवा त्यांना थोडंसं गायडन्स किंवा त्यांच्या रिलेटिव्हला त्यांना विक्री करायला छोट्या मोठ्या प्रमाणात मग त्या घेऊ लागल्या. त्या ह्या देवाणघेवाणीमध्ये एक छान वातावरण तयार झालं. आणि मग मला सगळ्या गावकऱ्यांनी एक सपोर्ट केला की अगदी शून्यापासून विश्व निर्माण केलंय. अगदी म्हणजे सांगायचा मुद्दा म्हणजे माझे वडील एक मेंटली अपसेंट आहेत, तर म्हणजे तिकडं पण काही सपोर्ट नव्हता आणि इकडं पण काही सपोर्ट नव्हता. मिस्टर अगदी हार्डवेअरच्या दुकानात असल्यामुळं काहीच, अगदी शून्य. लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या की बाबा इथं जेव्हा ती उतरली आहे तेव्हा शून्यच होती, आणि आत्तापर्यंत काहीतरी केलंय, म्हणजे उच्चांक गाठलाय की बाबा देशभरात ऑस्ट्रेलिया, लंडन, चेन्नई इथपर्यंत कुरिअरद्वारे आपले पार्सल जातात, मसाले जातात. रॉ म्हणजे काहींना रॉ मटेरियल पण लागतं, काहींना मसाले लागतात, काहींना लाडू लागतात. आज माझ्या जुन्नरमध्ये सगळेच्या सगळे डॉक्टर माझे लाडू ड्रायफ्रूटचे असतील, नाचणीचे असतील, असे एकही डॉक्टर नाही आहेत की त्यांचा मला सपोर्ट नाही. ते स्वतः लाडू खातात आणि पेशंट असतील मनक्याचे विकार किंवा ॲनेमियासारखे आजार असतील, नाचणीमुळं त्यांना म्हणजे छान प्रतिसाद मिळतो. तर डॉक्टरसुद्धा मला चांगल्या प्रकारे प्रतिसाद करतात की बाबा तिथून लाडू घ्या तुम्ही. मग ह्याच्यातून मला एक संधी समाजाने दिली की बाबा ही इतकं काही करू शकते, तर 100% ही ग्रामपंचायत चांगली सांभाळेल. म्हणून मला ती संधी दिली आणि मी नक्कीच त्या संधीचं पण सोनं करेल. सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत आपण हे कार्य करताय, तर यासाठी म्हणून हे युनिट उभारण्यासाठी आपल्याला जे अर्थसहाय्य असणं गरजेचं आहे, तर ते अर्थसहाय्य आपण कसं उभं केलं? व्यवसाय कुठलाही करायचा असला तर आपल्या हातात म्हणजे मोठे मोठे कंपनी किंवा मोठे मोठे युनिट पाहिजेत असं काही नाही. आपल्या हातात फक्त कस्टमर पाहिजेत. ज्यावेळेस माझ्या हातात भरपूर काही कस्टमर तयार झाले, मी महिन्याला 2000 किलो मसाला विकू लागले, तेव्हा मला खात्री पटली की आता मी रिवर्स येऊ शकत नाही. म्हणजे मी आता मोठा पाऊल उचलला तरी चालेल, मी मोठ्या युनिटची एक कल्पना केली तरी चालेल. काही जण काय करतात की काहीच कस्टमर हातात नसतात पण युनिटच मोठं काढून बसतात. मग त्यांना पण टेन्शन असतं की रॉ मटेरियल आलं, कामगार आले आणि प्रत्येक महिन्याला लाईट बिल आलं, ह्या गोष्टीचा अजून बोजा वाढत जातो. इन्कम चालू असेल तर हा बोजा ॲटोमॅटिक स्लो होतो. मग मी तो विचार केला की आता मी घरातच सगळे मसाले घरातच ठेवत होते. अगदी 2-3 रॅक केले होते आणि 5 वर्ष तरी मी घरातच मसाले, लाडू सगळं काही आपलं घरातच ठेवायचं, जसं कस्टमर येईल तसं त्यांना द्यायचं. आणि छोट्या रूममध्ये 2 मसणी होत्या. तर मग नंतर हळूहळू हळूहळू हळू मसणी वाढल्यानंतर मग परत लक्षात आलं की बाहेर लोक उन्हात बसतात, कुटायला पण येतात लांबून लांबून, ते पण उन्हात बसतात, त्यांची गैरसोय होती, आपल्याला छोट्या जागेत कंजेस्टेड होतं. म्हणून मग मी काय केलं, PMFM मधून लोन घेतलं होतं, त्यातून काही रक्कम मी शेडसाठी वापरली आणि मग चालू केलं पुन्हा हे युनिट. आपण कार्यरत असताना, प्रक्रिया करत असताना याच्यामध्ये मनुष्याची गरज, मजूरबळ हे फार महत्त्वाचं आहे, तर आपण मजूर व्यवस्थापन कसं करता? मला त्यांना काही ट्रेनिंग द्यायची गरज लागली नाही, कारण रोज आम्ही त्याच प्रक्रिया करत असतो, त्याच्यामुळे त्याही ॲटोमॅटिक शिकून गेल्या. मी असू नसू अगदी व्यवस्थित त्या स्वच्छ करून सगळं, आज काय बनवायचं आहे काय नाही बनवायचं किंवा कुठं आज दुकान स्वच्छ करायचं आहे, म्हणजे काही काम नसेल तरी त्यांचं रुटीन अगदी व्यवस्थित चालू असतं. माझी जाऊबाई आहे मला मदतीला, घरातलीच व्यक्ती असल्यामुळं थोडंसं लक्ष राहिलं जातं. आणि बाकीच्या पण महिला इथल्याच आहेत आणि ज्या दिवशी खूप मोठी ऑर्डर येईल, लाडूची असो किंवा अजून काही ऑर्डर असेल, तर अजून 7-8 महिला मी ॲडजस्ट करते, बोलून घेते त्या
परडेप्रमाणे ह्या महिन्याने असतात आणि त्या परडेप्रमाणे बोलून घेते आणि मग त्यांचं काय असेल दिवसभराचं ते द्यायचं आणि प्रोडक्शन करून घ्यायचं. दिवाळीचे सर्व पदार्थ आपण बनवून देतो, त्यावेळेस 8-10 महिलांची मला गरज असती. परत जेव्हा नवरात्र असतं तेव्हा उपवास भाजणीची पिठं असतात भरपूर प्रमाणात जातात, अनारशेची पिठं असतात, त्यावेळेस मला भरपूर मजुरदार लागतात. मग त्यावेळेस जेव्हा जेव्हा जास्त गरज लागेल तेव्हा जास्तीच्या बोलवायच्या, जे काही प्रोडक्शन बनवायचे त्यावेळेस कमीत कमी 8-15 दिवस तरी रश असतीच. जो ज्या दिवशी जो म्हणजे पदार्थ बनवू तो संध्याकाळपर्यंत संपलेला असतो. फ्रेश फ्रेश ऑर्डर येतात कस्टमरचे, आधी थोडं थोडं नेतात, चाखून बघतात, चव आवडली तर परत येतात, म्हणजे असं त्यांचं चालू असतं. आपण हे मसाले तयार झाल्यानंतर हे मसाले बाजारपेठेपर्यंत घेऊन जाण्याकरिता म्हणून पॅकेजिंग अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो, तर आपण आपल्या या मसाल्यांचं पॅकेजिंग कसं करता? पॅकेजिंग आपल्याकडं सिलिंग मशीन आहे 50 ग्रॅमपासून. काही जणांनी रिसेलिंगसाठी मसाले न्यायचे असतात आणि ते कस्टमरपर्यंत पोचवायची असती चव, तर चव पोचवण्यासाठी अगदी कोणी 100 ग्रॅम किंवा 1/4 किलो 1/2 किलो घेत नाही, तर छोटी 50 ग्रॅमची पाऊच असती तर 20-30 रुपयाला ते इझी, चला बाबा 5 पॅकेट द्या आम्हाला, आम्ही वापरून बघतो, आवडला तर पुन्हा घेतो. अशा हिशोबाने आपण 50 ग्रॅमपासून पाऊच पॅकिंग ठेवलं आहे, 50 ग्रॅम 100 ग्रॅम. आणि आता तर ह्या वर्षीचा असा रिस्पॉन्स आहे की 50 ग्रॅम 100 ग्रॅमवाले कस्टमर खूप कमी झाले, कारण चव कळाली आहे. आणि तुम्ही जरी चव घेतली नसेल तरी तुम्हाला जिथून जिथून समजलं आहे की इथे मसाले चांगले मिळतात, तर त्यांच्या गाईडलाईन्समुळं तुम्ही अगदी 1-2 किलोची ऑर्डर देऊन टाकता की बाबा नाही आता मला समजतंय की इथं चांगला मसाला आहे, म्हणजे तुम्ही सुद्धा मोठीच ऑर्डर देता वर्षभरासाठी. किंवा आपल्याकडे ताजे ताजे पण बनवून मिळतात, काहींना वेळ नसतो तर ते अर्ध्या टर्मचे मसाले घेतात, 6 महिन्यानंतर परत फ्रेश मसाले घेतात. या मसाल्यांचं आपण सांगितलं की कशा पद्धतीने लोकांकडून आपल्या या मसाल्याची लोकप्रियता मिळालेली आहे आणि त्या माध्यमातून कस्टमर आपल्यापर्यंत येतात, परंतु एकूणच आपण या मसाल्यांचं विक्री व्यवस्थापन आपण कसं करता? जिथं जिथं स्टॉल असतील, एक्झिबिशन असतात बऱ्यापैकी, तिथं लावते स्टॉल, मी सगळे प्रोडक्ट घेऊन जाते, तिथं विक्री करते. त्यानंतर फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याच्याद्वारे जाहिरात करते, अनेक ग्रुपवरती जाहिरात पाठवते, बनवतानाचे व्हिडिओ पाठवते, त्याच्यामुळं नक्कीच लोकांना पण दिसतंय की बाबा इथं बनतोय, जो वस्तू बनतोय तो क्वालिटी चांगली दिसतीये, स्वच्छता दिसतीये. त्याच्यामुळं म्हणजे एक पदार्थ मी बनवला आणि एक स्टेटस किंवा एका ग्रुपला टाकलं तरी 5-50 कस्टमर उभे असतात, रेट विचारणार, कुरिअर देताय का. आपण अगदी जुन्नरचे जे कस्टमर असतील जवळपासचे त्यांना होम डिलिव्हरीसुद्धा फ्रीमध्ये देतो, त्याच्यामुळं लोकांना दरवाजात जर वस्तू मिळत असेल तेही क्वालिटीची तर नक्कीच ते आपल्याकडे येतात. आपल्या या व्यवसायामध्ये आपल्याला यशस्वी करण्याकरिता म्हणून कुटुंबाची साथ कशी लाभली? जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा माझं प्रॉफिट विक्री झाली हाच प्रॉफिट असं समजायची मी, म्हणजे माल आपल्याला संपवता येतोय हेच खूप मोठं प्रॉफिट असं म्हणून मी जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी आजूबाजूच्या गावांमध्ये जायची, मसाले पिशवीत भरायची, खोबरं असेल, जिरं असेल, म्हणजे जे मसाल्याचं रॉ मटेरियल असते सगळं, जिरं, मोहरी, लवंग, वेलची, जायफळ, सगळं रॉ मटेरियल आपण विक्री करतो, तर ते सगळं घ्यायचं आणि शेजारच्या गावात पिशवी घेऊन जायचं, घरातले नक्कीच ओरडायचे का हिचं काही संपणार आहे, ही चालली घेऊन. परंतु त्यांनी अडवलं नाही की बाबा तू जाऊ नको, करू नको, मला एकदम फ्रीडम दिलं की तुला काय करायचंय ते तू कर. आणि केवळ त्यांच्या त्या फ्रीडममुळं मी आज इथपर्यंत आहे. जर त्यांनी त्यावेळेस मला अडवलं असतं, कारण त्यावेळेस मला काहीच मिळत नव्हतं, जायचं म्हणजे गाडीत पेट्रोल वाटायचं आणि ते तिथपर्यंत जाऊन फिरायचं, दिवस पण जायचा आणि मग आल्यानंतर धावपळ व्हायची, दगदग व्हायची आणि काहीच मिळत नसायचं, कारण जे मिळतंय 100-150 रुपये ते पेट्रोललाच जायचे. माझं ध्येय एकच होतं की मला कस्टमर नवीन मिळतोय आणि आनंद एक होता की मी तो माल संपू शकते, भले कमी प्रॉफिट मिळू द्या पण तो संपू शकते, हेच माझं खूप मोठं प्रॉफिट. म्हणून मी ते सुरुवात केली आणि नक्कीच सासूबाई असतील, जाऊबाई असेल, मिस्टर असतील. आता मुलगीला माझ्या 92% मार्क पडले 10वीला, तर अगदी परीक्षा चालू होती त्या काळात देखील ती दुकानावर उभी होती, अक्षरशः म्हणजे प्राऊड फील होत आहे तिच्याविषयी, कारण खूप मदत तिने मला केली. आता जी छोटी मुलगी आहे ती सुद्धा भरपूर मदत करती, कैऱ्या फोडायच्या असतील, सुकत घालायच्या असतील, सगळ्याच गोष्टी कामगार येईपर्यंत उरकत नाहीत, त्याच्या अगोदरही भरपूर काही प्रोसेस असती, तर घरातले सर्वच्या सर्वजण मला त्यांच्या परीने भरपूर काही मदत करतात. आपण या युनिट सहित किंवा आपल्या या प्रक्रिया उद्योगाबरोबरतीच मसाले प्रक्रिया उद्योगामध्ये भविष्यातील वाटचाल आपली काय असणार आहे? कसं हायजेनिक मला ग्राहकांना माझ्या देता येईल,
आज भरपूर मुलं हॉस्टेलला राहतात शिकण्यासाठी, बाहेरगावी राहतात, भरपूर असे कस्टमर आहेत की ते आजारी आहेत, तर त्यांना हेल्दी खाण्याची गरज आहे. आज माझा 5000 किलो मसाला महिन्याला संपला जातोय, तर तो 10000 किलो कसा संपला जाईल, आणि माझ्या ग्राहकांना कसं हेल्दी. आज आपण बघतोय मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये जर कांदा मसाला बनवायचा असेल तर अगदी आपण बऱ्याचदा बघतो की सडके कांदे सुद्धा टाकलेले जातात. तर आपण कसं स्वच्छतेची योग्य ती काळजी घेऊन कसं एकदम हायजेनिक पदार्थ ग्राहकांना देऊ, हीच भविष्याचा माझा विचार आहे. आपण महिला उद्योजक म्हणून कार्य करताय, शिवाय एक लोकप्रतिनिधी म्हणून देखील कार्य करताय, तर आपण इतर महिलांना प्रोत्साहित करण्यासाठी म्हणून आमच्या सह्याद्री वाहिनीच्या प्रेक्षकांना, महिला उद्योजकांना काय संदेश द्याल? माझा संदेश एकच राहील की जेव्हा काहीतरी करायची इच्छा आहे किंवा बेताची परिस्थिती असेल तर तुम्ही नक्कीच एखादा छोटा मोठा व्यवसाय करा, आणि व्यवसाय केल्यानंतर भांडवलाची चिंता करू नका. ज्यावेळेस तुम्ही 10 रुपये भांडवल लावताय तर तुम्ही 10 चे मला 11 मिळतील तिथपर्यंत पळणार नाही, 10 चे 10 कधी मिळतील आणि तिथपर्यंत पळता तुम्ही, पण ते 10 चे 15 कधी मिळून जातात ते पण कळून येत नाही. फक्त डेअरिंग भांडवल लावायची आणि कष्ट करण्याची, प्रामाणिकपणे कुठलीही वस्तू बनवताना कुठलीही भेसळ न करता तुम्ही जर एखादं प्रोडक्शन तयार केलं आणि कुठेही स्टॉलला लावलं, उभं राहिला अगदी न लाजता, तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकता. चिकाटी आणि मेहनतीने केलेला कुठलाही व्यवसाय यशस्वी होऊ शकतो. आपण या कार्यक्रमात सहभागी झालात आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं, त्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. नमस्कार. नमस्कार.